जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून रवी डायवेअर कंपनीतील कामगारांना 10,500 रुपयांचा भरघोस पगारवाढ मिळवून दिला आहे. या पगारवाढी संदर्भातील करार बुधवारी भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात संघटनेचे सल्लागार तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम सुरू आहे. रवी डायवेअर कंपनीतील कामगारांचा पगारवाढ आणि इतर सुविधा संदर्भातील प्रश्न हा अनेक दिवस प्रलंबित होता. त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र गरत यांनी सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीचे डायरेक्टर विकास सरोगी आणि मॅनेजर येरुलकर यांच्यासोबत कामगारांचा पगारवाढ आणि सुविधांबाबत चर्चा केली. त्याअंतर्गत बुधवारी जय भारतीय जनरल कामगार संघटना आणि रवी डायवेअर कंपनीमध्ये 10,500 रुपयांचा असा भरघोस पगारवाढीचा करार झाला. यावेळी संघटनेचे सल्लागार तथा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, सचिव जगदीश म्हात्रे, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, रवींद्र कोरडे, अरुण नरावडे, जालिंदर तिकुडे, चंद्रकांत फडके, रमेश राजभर, मोहन शेषकर, सदानंद तुटी, सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून जे अतिशय चांगल्या पद्धतीची अशी पगारवाढ आणि त्याचबरोबर चांगलं एक असा करारनामा हा आज या ठिकाणी झालेला आहे, त्याबद्दल कंपनीचं आणि कामगारांचं सर्वांचंच मनापासून अभिनंदन. जितेंद्र गरत यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपले सर्व सहकारी यांच्या सोबतीनं आपल्या कामगार सहकाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचा विचार ते सातत्याने करत असतात. आणि हा विचार करत असताना आपल्या सहकाऱ्यांना उद्याच्या कालावधीमध्ये या कंपनीमध्ये जास्तीत जास्त काम करून या कंपनीचा उत्पादन कसं वाढेल यासाठी देखील ते प्रोत्साहित करत असतात. खरं तर कामगार क्षेत्रामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय की कामगार मंडळींना समाधान वाटेल अशा पद्धतीची कामगिरी युनियन मार्फत होणं ही तारेवरची कसरत आहे. पण मला आनंद आहे की जितेंद्र गरत यांनी आपली किती ठिकाणी युनियन आहे, संख्या किती आहे याचा विचार न करता जिथे आहे त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल याचा विचार त्यांनी सातत्याने केला. आपल्या जिथे कामगारांची युनियन आहे त्या ठिकाणी मग मला आमकाम कंत्राट कसं मिळेल, ते कंत्राट कसं मिळेल, याच्यातून 4 पैसे कसे मिळतील याचा विचार त्यांनी कधीच केलेला नाही. आणि त्यामुळे कंपनीकडे कामगारांच्या हिताच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या ठामपणाने ते ठेवू शकतात आणि तसा आग्रह कामगारांच्या वतीनं आणि आम्हा सर्वांच्या वतीनं ते धरू शकतात. पण या बाबतीमध्ये कंपनीनं सुद्धा या ठिकाणी आग्रह धरलाय, हा आग्रह मान्य केलाय, त्याबद्दल मी कंपनी व्यवस्थापनाचं, विकासजी आणि आपल्या सगळ्यांचंच मनापासून आभार मानतो. मला खात्री आहे मेडिक्लेमच्याही माध्यमातून तुम्ही अशाच पद्धतीचा विचार करून जास्तीत जास्त मेडिक्लेम पॉलिसी कशी देऊ शकाल की ज्याच्यातून ट्रेंड सेटर म्हणजे एक चांगलं उदाहरण या बाबतीमध्ये दिलं, कामगार त्यांच्या कंपनीच्या काळातल्या जीविताची सुरक्षितता आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं आरोग्याचं कवच हे मिळणं जसं आवश्यक आहे तसं घरी आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील किंवा कंपनीच्या बाहेर आणि त्याच्या कुटुंबियांना देखील तसं जर कवच मिळालं तर निर्धास्तपणानं तो कंपनीच्या साठी समर्पित वृत्तीनं काम करू शकतो. आणि या दृष्टिकोनातून आज ही वाटचाल होतीये. मी पुन्हा एकदा जितेंद्र गरत सर्व मॅनेजमेंटमध्ये पदाधिकारी, कंपनीच्या युनिटमधले सर्व पदाधिकारी, कामगार यांचं मनापासून अभिनंदन करतो, मॅनेजमेंटचं आभार मानतो. मित्रांनो, आज हा करार साईन करताना खऱ्या अर्थाने फार आनंद होतोय की पाठीमागच्या करारापेक्षा आपण जी न जे भारतीय जनरल कामगार संघटनेची स्थापना केली त्याच्यात आम्ही काही का होईना चांगल्या पटीने न्याय देण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे. पाठीमागच्या संघटनेने काय केला याच्याविषयी बोलण्यापेक्षा आपल्या संघटनेने काय करावा अरुणचा नेहमीच म्हणत होता की सर पाठीमागच्या संघटनेपेक्षा किंवा पाठीमागच्या करारापेक्षा चांगला करार झाला पाहिजे आणि या करारामध्ये अरुण असेल, जालिंदर असेल किंवा फडके असेल आणि फार अगदी भूमिका घेतली की साहेब या वेळेला कामगारांना चांगले पैसे या पगारवाढ झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण कंपनीचे डायरेक्टर विकासभाई आणि येरुलकर साहेब यांना विनंती केली, बोलणी झाली, मध्ये 2-4 वेळेला थोडासा प्रसंग तणावाचा झाला होता परंतु कुठेतरी पुन्हा एकदा कंपनीने सामंजस्य भूमिका घेऊन आज साहेब 10,500 रुपयाची
चांगली पगारवाढ आपल्या संघटनेचं सर्वात मानस आहे की पगारवाढ किती होईल त्यापेक्षा लोकांची मेडिक्लेम पॉलिसी कंपनीने केली पाहिजे आणि मेडिक्लेम पॉलिसी डिसेंबरमध्ये या वेळेला संपतोय. विकास बहिणी सांगितलं की 1.5 लाखाची मेडिक्लेम पॉलिसी आहे त्याच्यामध्ये या वेळेला 1.5 लाखापेक्षा चांगली मेडिक्लेम पॉलिसी आपल्याला काय करता येईल. 1.5 लाखाची पॉलिसी तर आहेच पण 1.5 लाखापेक्षा चांगली मेडिक्लेम पॉलिसी काय करता येईल याच्यावर आपण डिसेंबरमध्ये जेव्हा ही पॉलिसी संपेल त्याच्या अगोदर बसून त्याच्यावर आपण निर्णय घेऊ. त्याप्रमाणे बोनस या वर्षी 18,500 रुपये दिला, सुट्ट्यांमध्ये चांगली वाढ दिली, लोकांचा जीवनमान वाढण्यासाठी तसेच कंत्राटी कामगारांना पण चांगला पगारवाढ देण्याचा यावेळी या करारामध्ये आपण प्रयत्न केलेले आहे. पुन्हा एकदा या निमित्तानं कामगारांना पण सांगतो की कंपनीने ज्या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने पगारवाढ देण्याचा मान्य केलंय, आपण हे कामामध्ये चांगली उत्पादकते देऊन कंपनीचे प्रोडक्शन चांगले वाढेल की आपण या करू आणि एक चांगला यशस्वी करार आपण करू शकलो याबद्दल मी तुमचे आपल्या सर्व काम सर्व पदाधिकाऱ्यांचे आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आणि आमदार साहेबांचे या निमित्ताने आभार मानतो.